वेलकम मुलांनो, तुम्हा सर्वांचं एलबी स्कूल ऑनलाइन स्टडी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मुलांनो पहा, आपण प्रश्न प्रकार अभ्यासत आहोत आणि प्रश्न प्रकार अभ्यासत असताना आपण काय केलेलं आहे, एक प्रश्न घेतला की त्याच्यावर आधारित आपण काही प्रश्न पुन्हा एकदा अभ्यासत आहोत। तर मुलांनो आजचा आपला प्रश्न आहे की शब्दकोडी सोडवा। तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दकोडी दिलेले असतात, ते तुम्ही आवडीने सोडवता। त्याप्रमाणे आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास व्हावा म्हणून आपल्याला काही शब्दकोडी दिलेले आहेत। तर मुलांनो इथे पहा, काही शब्द दिलेले आहेत, पुढारी, दिनांक, पक्षी, आकाश, डोळे, आश्चर्य, आणि यांना समान अर्थाचे शब्द इथे आपल्याला या चौकटींमध्ये नमूद करायचे आहे। तर मुलांनो इथे पण अंक दिलेले आहेत, पहा, 1, 2, 3, 4, 5 आणि 6। तर मुलांनो इथे एक अंकाला आपल्याला काय दिलेला आहे, पुढारी। मग इथे एक अंक आहे, महा उभा अक्षर आहे, इथे दोन अक्षरी शब्द पुढारी याला कोणता येतो ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे। दिनांक, इथे दोन अंक आहे, इथे सुद्धा दोन अंक आहे, मग दोन, इथे आडव्या दोन मध्ये तीन अंकी शब्द लिहायचा आहे, कोणत्या शब्दाला, तर दिनांक या शब्दाला कोणता शब्द येतो तो आपल्याला लिहायचा आहे। पुन्हा इथे पहा, तीन आपल्याला पक्ष दिलेला आहे, मग तीन, पक्षी, उभ याला दोन अक्षरी शब्द, पक्षी याला दोन अक्षरी शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे। आकाश, इथे चार क्रमांकाला आपल्याला आकाश दिलेला आहे, त्याचा समानार्थी शब्द इथे तीन अक्षरी लिहायचा आहे। पुन्हा पाच मध्ये आपल्याला दिलेला आहे डोळे हा शब्द, मग डोळे या शब्दाला तीन अक्षरी शब्द आपल्याला इथे नमूद करायचा आहे। सहा क्रमांकाला दिलेला आहे आपल्याला आश्चर्य हा शब्द, मग इथे आपल्याला इथे डोळ्याचा या शब्दाला समानार्थी शब्द तीन अक्षरी लिहून इथे जो शब्द येणार आहे, जे अक्षर येईल त्या अक्षरावरून आपल्याला आश्चर्य या शब्दाला तीन अक्षरी शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे, आश्चर्य या शब्दाला। तर मुलांना आपण कशा पद्धतीने सोडवणार आहोत ते पाहूया। तर मुलांना पहा, पुढारी या शब्दाला दोन अक्षरी शब्द आहे नेता। आता तापासून सुरू होणारा दिनांकाला तीन अक्षरी शब्द कोणता येणार, तारीख। आता इथे तुम्हाला दिसत असेल खग हे काय आहे, पक्षी या शब्दाला काय आहे, समानार्थी शब्द आहे खग। आता आकाश याला समानार्थी शब्द आपल्याला लिहायचा होता तीन अक्षरी, ग पासून सुरू होणार कोणता आहे, गगन। आता इथे आहे नयन, आपण पाहिलं की डोळे या शब्दाला आपल्याला समानार्थी शब्द तीन अक्षरी लिहायचा होता, न पासून सुरू होणार आणि न पर्यंत संपणारा नयन। आणि नवल हा आश्चर्य या शब्दाला समानार्थी शब्द आहे नवल। तर अशा पद्धतीने आपल्याला योग्य ती शब्द रचना आणि योग्य ते शब्द कोड आपल्याला सोडवायचं आहे। आणखी आपण याच सारखा एक दुसरा प्रश्न पाहूया। पहा मुलांना, आपल्याला इथे अगोदरच्या प्रश्नाप्रमाणेच इथं काय दिलेलं आहे की मोठ्या भावाला काय म्हणतात, तर दा पासून सुरू होणार, उत्तर काय येणार, दादा। पुढे पहा, ज्वारीची वळलेली धाट वैरण म्हणजे काय, तर कडबा, म्हणजे क पासून सुरू होणारा शब्द आहे कडबा। आता झुळझुळ वाहणारा झ पासून सुरू होणारा कोणता शब्द येणार, झरा। वाऱ्याची मंद मंद वाहणारी झुळूक। डोंगरात उगम पावणारी न पासून सुरू होणारा शब्द कोणता आहे, डोंगरात उगम पावणारी नदी। हे भरडण्यासाठी जाते वापरतात, ह पासून सुरू होणारा एक पदार्थ आहे, पदार्थ म्हणण्यापेक्षा आपण तो खाण्यामध्ये सुद्धा वापरतो, तर ते भरडण्यासाठी वापरतात हरभरे। वेलींवर उमलणारे काय, तर फूल। सुट्ट्या पैशांना काय म्हणतात, ची पासून सुरू होणारा शब्द आहे पहा मुलांनो कोणता, तर चिल्लर। गाडगे बाबांचे लहानपणीचे नाव डे पासून सुरू होणारे आपण अभ्यासलेलं आहे मुलांनो, काय आहे, डेबू। पडघमवर वाजवतात ती काय, टिपरी। आणि थुई थुई नाचणारा कोण, तर मोर। तर अशा पद्धतीने आपण उत्तरे इथे लिहायची आहेत। मुद्दा म्हणूनच मुलांनो तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये उत्तरं दाखवलेली नाही आहेत, कारण तुम्ही विचार करून ती सोडवायची आहेत।